बीकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पाच भ्रूण कचऱ्यात सापडल्याने नागपुरात एकच खळबळ. पहिल्या माळ्यावर खेळताना चिमुकल्याला विद्युत झटका, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू. आणि ऑटो चालकच निघाला चोर, हातापाई करत लुटले ग्राहकांना. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. काल नागपुरातील क्वेटा कॉलनी परिसरात खळबळ माजवणारी बातमी पुढे आली होती, ज्यात पाच भ्रूण कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. आता मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत हे भ्रूण कुठले आहेत याबद्दल शोध लावला आहे. बघूया ही बातमी. काल नागपुरात नवजात मुलांचे भ्रूण कचऱ्यात फेकल्याच्या बातमीने खळबळ माजवली होती. हे भ्रूण नेमके कुणाचे यावर अनेक चर्चांना उधाण आले होते. नागपुरात सुद्धा वर्धेप्रमाणेच एखादे मोठे स्कॅन्डल तर नाही ना, अशी ही चर्चा सुरू झाली होती. पण लकडगंज पोलिसांनी आता या प्रकरणाचा छडा लावत हे भ्रूण नेमके कुठले आहेत याची माहिती दिली. सोबतच हे पुरोहित नर्सिंग होम येथील असून हे भ्रूण अभ्यासाकरिता प्रिझर्व करून ठेवले होते. अनावधानाने ते कबाडीवाल्याला देण्यात आले आणि त्या कबाडीवाल्याने ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचे पोलिसांना समजले. अद्याप या प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत. काल दिनांक 9/3/2022 रोजी संध्याकाळी 5:30 सुमारास लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये क्वेटा कॉलनीच्या जवळ अनिल हॉटेलजवळ 6 अरबक कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये पडलेले आहेत अशी बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिथं गेले, सर्व काही परिस्थितीनुसार ते सील वगैरे करण्यात आले. त्यानंतर पोलीस तपासामध्ये पुढं असंच समजलं की तो जो कचरा होता बायोमेडिकल वेस्ट हा पुरोहित नर्सिंग होम इथून तिथं केअरटेकर असणारा बिपेंद्र साहू यानं मालकाला वगैरे न विचारता तसाच तो कबाडीवाल्याला दिलेला होता आणि तो कचरा त्यानं तिथं कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ आणून ठेवलेला होता. ते जो भ्रूण थे कशासाठी तिकडे आले होते, यापूर्वीचे काय ओनर कोण आहे हॉस्पिटलच्या, पुरी घट काय सांगता? पुरोहित नर्सिंग होमचे ओनर यशोदा पुरोहित आहेत असं समजतंय आणि त्या 2016 एक्सपायर झालेल्या आहेत. त्याच्या अगोदर त्या तिथं गायनक म्हणून प्रॅक्टिस करत होत्या आणि एका ठिकाणी शिकवतही होत्या. तर तिथल्या विद्यार्थ्यांना ज्या अडचणी वगैरे आल्या त्या सोडवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरी हे प्रिझर्व केलेले होते सॅम्पल आणि तिथं अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी तिथे त्यांना शिकवण्यासाठी हे केलेले होते. सध्या अजून पुढचा तपास चालू आहे, तर तपासांतीच पुढं निष्पन्न होईल. रिपोर्टर रोशन बोकडेसह डेस्क रिपोर्ट VKB न्यूज. 5 मार्च रोजी कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीत एक चिमुकला इलेक्ट्रिक शॉक लागून पहिल्या माळ्यावरून खाली पडल्याने 8 मार्च रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा चिमुकला आपल्या भावासोबत घराच्या पहिल्या माळ्यावर खेळत असताना त्याचा हात एका उघड्या विद्युत तारेला लागल्याने त्याला जब्बर शॉक लागला आणि तो पहिल्या माळ्यावरून सरळ खाली पडला. या शॉकमध्ये तो आधीच 45% भाजला गेला होता, तर खाली पडल्याने त्याच्या हाताला, छातीला आणि पाठीला जब्बर मार लागला होता. त्याला उपचारादरम्यान मेयो रुग्णालयात दाखल केले असता त्याचा काल 8 मार्च रोजी दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच्यामधला जो मुलगा आहे, मयत मुलगा आहे, हा त्याच्या भावासोबत पहिल्या माळ्यावर, घराच्या पहिल्या माळ्यावर खेळत असताना त्याला इलेक्ट्रिक तार जे आहे त्याला हात लागला त्याचा खेळता खेळता आणि तसाच तो त्या शॉक लागून तो खाली पहिल्या माळ्यावरून खाली कोसळला. यामुळे त्याला त्याच्या उजव्या हाताला, छातीला आणि पाठीला मार लागला. तसेच 45% तो भाजला गेला त्या शॉकमुळे, इलेक्ट्रिक शॉकमुळे. मग त्याचा ही घटना जी आहे 5 तारखेला घडली, 5 मार्च 2022 आणि त्याला त्याच वेळेला मेयो हॉस्पिटल येथे उपचारकामी भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तो 8 तारखेला मरण पावलेला आहे. फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे,
घरी याचे आई वगैरे होते, मात्र पहिल्या माळ्यावर मुलं खेळतच असतात, तर खेळता खेळता घरी होता परिवार उपस्थित तिथे, पण खेळता खेळता ते अचानक एक अपघात झाल्यासारखं आहे, ते शॉक लागलं आणि ते घटना घडलेली आहे. नागपूरमध्ये ऑटो रिक्षा चालकांनी छापरू नगर नेऊन 3 ग्राहकांना हातापाई करत लुटल्याची घटना लकडगंज येथे उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत 3 चोरांना अटक करून चोरीचे मोबाईल व रोख जप्त केली आहे. फिर्यादी अशोक इखार यांनी नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार अशोक कोंढाळीवरून नागपूरला परतले होते व त्यांनी घरी जाण्याकरिता ऑटो रिक्षा केला होता, परंतु ऑटो रिक्षा चालकाने घरी न नेता छापरू नगर नेऊन जबरीने मोबाईल व पैसे घेतले. या भीतीने अशोक इखार यांनी रिक्षातून उडी मारली व पळून गेले. त्यानंतर ते दवाखान्यात असताना पोलिसांनी त्यांचे स्टेटमेंट घेतले व तपास सुरू करून आकाश शाहू, निखिल बुरुम व सय्यद इरफान अहमद या 3 अटक केली आहे व चोरीचा संपूर्ण मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आहे. फिर्यादी अशोक रामाजी इखार आहेत, हे कोंढाळीवरून नागपूरला आलेले होते. गणेशपीठ येथून ऑटो केला त्यांनी आझमशाह चौकात यायला. ऑटो चालकांनी ऑटोमध्ये बसवलं त्यांना. त्यांच्यासोबत 2 आणखी मुलं होते. त्यांनी आझमशाह चौक येथे न सोडता त्यांना छापरू नगर येथे नेल्यानंतर त्यांच्यासोबत हातापाई केली, त्यांच्याजवळचा मोबाईल घेतला आणि वॉलेट घेतली. आणि त्या भीतीमुळे फिर्यादी यांनी ऑटोमधून उडी मारली आणि आरोपी हे पळून गेले. त्यानंतर मग फिर्यादी हे हॉस्पिटलला ॲडमिट होते, त्यांचं स्टेटमेंट घेण्यात आलं आणि त्यावरून मग पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामध्ये आरोपीचा शोध घेतला. ऑटोवर ताज एक्सप्रेस असं लिहिलेलं होतं. आमच्या डीबी पथकांनी आरोपींचा शोध घेतला. 2 आरोपींना आम्ही अटक केलं आहे आणि त्यांचा PCR घेतला आहे 3 दिवसाचा. आणि पुन्हा आणखी एक आरोपी आहे, तिसरा 3 नंबरचा जो आरोपी आहे त्याला सुद्धा अटक केलेला आहे. त्यांनी जे चोरलेले होते माल, म्हणजे 2 मोबाईल आणि त्याचं वॉलेट मिळालं नाही, त्यांनी फेकून दिले. तर त्यांच्याजवळ 400 रुपये आणि 2 मोबाईल मध्ये माल जप्त आहे. अटक आरोपी कोण आहे, काय नाव आहे, काय काम धंदा करते आणि यापूर्वीच्या काही दिनांच्या पासबुक रेकॉर्ड आहे का? आरोपींचे रेकॉर्ड नाही आहे, ते थोडे ड्रिंक केलेले होते त्यावेळी त्यांनी ते केलेलं आहे. आरोपींचे नाव आहे आकाश शाहू, ते मजुरी करतात, आणि एक निखिल गुरव म्हणून आहे. 19 वर्ष आहे. आणि तिसऱ्या आरोपीचं नाव सय्यद इरफान अहमद आहे, 37 वर्षाचा आहे तो आरोपी आणि ते पण मजुरी करतो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी केलेल्या मुख्य मागण्यांमध्ये मानधनात वाढ करावा व कर्मचाऱ्यांच्या कामाचा कालावधीत मिळणाऱ्या सुट्ट्या शासकीय नियमाप्रमाणे देण्यात याव्या, अंगणवाडीतील मुख्य सेविकेची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, तसेच अंगणवाडी कर्मचारी पोषण टँकर ॲप्लिकेशन करीत नवीन मोबाईल देण्यात यावे, तर सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पेन्शन कार्यालय स्तरावर देण्यात यावे, इतर काही मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कामठी तालुक्यातील अनेक अंगणवाडी कर्मचारी सहभागी होते. माझं इथे सगळ्यात समस्या ही आहे की इथे घरभाडं खूपच टॅक्स लावून देतात घरभाड्यामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला अंगणवाड्या मिळत नाही आहे, आम्हाला अंगणवाड्या खाली करायला लावत आहे, ते खूपच मोठं प्रॉब्लेम आहे आणि ते सॉल्व व्हावं असं आम्हाला वाटत आहे. आमचं वेतन वाढ पाहिजे आम्हाला आणि पेमेंट बरोबर येत नाही, तो पेमेंट आम्हाला वेतन आम्हाला बरोबर वेळेवर मिळायला पाहिजे, वेतन श्रेणी मिळायला पाहिजे पुन्हा 11,000 रुपये. कारण की आता महागाई एवढी भरपूर झालेली आहे की 200 रुपयाचे जवळपास हे आलेलं आहे, तेल आलेलं आहे, आणखी इतर वस्तू कितीतरी महाग झालेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे हे मोबाईलचे जे आपण हे भरतो काय पोषण ट्रॅकर, ते पण आम्हाला नको पाहिजे आम्हाला ते. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे जिओचे जे पैसे वगैरे येतात, तर ते किती मोठं ते सिम भरायला, म्हणजे रिचार्ज संपलं
की रिचार्ज किती महाग असतो, रिचार्जचे पैसे खूप कमी देतात, रिचार्जचे पैसे कमी देतात आणि आता रिचार्ज पुन्हा किती महाग झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे, सगळ्याच वस्तूंमध्ये वाढ झाली. मग आमच्या मानधन आमच्या वेतनमध्ये वाढ का बरं नाही झाली हे शासनाला सांगा, समजायला पाहिजे की ह्या 8,000 मुलांचं शिक्षण करतील की काय करणार आहेत. 8,000 रुपये म्हणजे काय खूप मोठे नाही झाले सर, असं आहे ते. आणि त्याच्यामुळे आमचे लेकरं शिक्षण आम्ही काय ट्युशन आहे लावू शकतो का की काय करू शकतो, आम्ही काय आपल्या पोरांना शिकवून की नाही शिकवून की आमची पोरं मजदूरच राहतील, आम्ही मानधनी तर आमची मुलं मानधनी असंच असायला पाहिजे का. आणि जे मोठ्या खुर्ची पदावर आहे त्यांचे मुलं मोठेच झाले पाहिजे आणि जे खालच्या दर्जाचे आहेत ते खाल बिचारे आतमजदूर आहेत त्यांची मुलं तशीच राहिल्या पाहिजे. हे शासनाची माहिती हे अशी वाढवून ठेवली महागाई की भरपूर महाग आहे. ह्या महागाईमुळे आम्ही संतापलो. म्हणून सरांनी आम्हाला एकच विनंती आहे सर शासनाला की आम्हाला 18,000 वेतन श्रेणी मिळायलाच पाहिजे. मुंबई येथील आझाद मैदानावर सुद्धा एसटी महामंडळाचा विलिनीकरणाला घेऊन संप सुरू आहे. आज वर्धा आगारातील रामनगर डेपो येथील एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत अर्धनग्न आंदोलन पुकारले. यावेळी घोषणाबाजी आणि भजन गात या आंदोलनाची सुरुवात झाली. आज आमचे जे 105 कर्मचारी मरण पावलेले आहे त्याच्यानंतर नाही का यांनी राज्य सरकाराला नाही का कुठल्या गोष्टीचा भान नाही आहे. आज आम्ही नाही का आझाद मैदानावर जे कार्यक्रम चालू आहे की अर्ध अंग म्हणून त्याच्यानंतर आम्ही पुढं नाही का तुम्हाला सांगतो याची अगर परिभाषा अगर विचार केला कर्मचारी आज मला 21 वर्ष झालेले आहे. 21 वर्षानंतर अगर माझी अगर मानसिकता संपली तर मी काय एसटीचं काय भवितं करीन याचा काही भरोसा नाही आहे. आंदोलन करून आज तर नाही का ज्या कर्मचाऱ्याला नाही का आज दुःखात फिरून राहिले ते बिचारे त्यांच्या घरपर्यंत कुठला अधिकारी गेला का कोणता मंत्री गेला का. आज ते बिचारे 105 लोक मरण पावले त्यांच्यासाठी काहीतरी केलं का हे नाही का माझं नाही हे म्हणणं आहे. आम्हाला आझाद मैदानलासुद्धा आमचं विलिनीकरणाकरिता अर्धनग्न उपोषण चालू आहे, कार्यक्रम राबविला आहे, तरी सरकारला आज जाग येत नाही आहे. त्याबद्दल त्यांना काय नेमकं करायचं आहे काय नाही हे त्यांच्या काही कळत नाही आहे. आम्हाला जनतेचा दिशाभूल करून जनतेसमोर कर्मचाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे बदनाम केलेला आहे. 41% दिले, डीए दिलं, हे दिलं, आम्ही पगारवाढ 41% केलं, पण त्यांनी कधीही असं फसवणूक पगारवाढ केली हे सिद्ध झालेलं आहे. त्यानुसार कोर्टाची तारीख 11 दिलेली आहे. मला एक समजत नाही आजपर्यंत तुम्ही काहीही बोलले नाही 11 तारखेच्या आधीच. तुम्ही आता का म्हणून जॉईन करत आहे, का म्हणून घाई करत आहे की जॉईन व्हा अन्यथा तुम्हाला कामावर घेतला जाणार नाही. अहो अल्टिमेटम असे भरपूर दिलेले आहे साहेब तुम्ही. आम्हाला आज अल्टिमेटमला भीती नाही आहे, कारण परंतु तुम्ही जे आम्हाला वरच्यावर आश्वासन देताय हे चुकीचं आहे. सदाभाऊ खोतसुद्धा आज आमच्या आणि पडळकर साहेबसुद्धा आमच्या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहे, कारण की त्यांना साहेबांनी माननीय परिवहन साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही काहीतरी कर्मचाऱ्याचं चांगलं करू व असं काहीही झालेलं नाही आहे. आझाद मैदानावर जे चालू राहील ते आता वर्धा डेपोतसुद्धा चालू राहील असं मी जाहीर करते. आणि जे काही म्हणजे तुम्ही वारंवार सांगतात की आम्ही हे देतो ते देतो ह्या अशा चुकीच्या अफवा करून जनतेसमोर आमची फार मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यामुळं मी एवढंच सांगितो इच्छितो कर्मचाऱ्यांना म्हणजे प्रवाशांना जनतेला की हे फक्त आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं कोणीही यांच्या भूलतापायला बळी पडू नका. यांच्यावर विश्वास ठेवणारा काहीच राहिलेलं नाही आहे. या कर्मचाऱ्यांची यांनी खूप दिशाभूल केलेली आहे आणि आमचे कर्मचारी अजूनही विलिनीकरणावर ठाम आहे. आमचे कर्मचारी फक्त 5% कामगिरीवर गेलेले आहे. लोकांना ट्यूजवर TV वर खोट्या न्यूज काही काही लोक टाकत आहे की बा कर्मचारी पूर्णपणे कामगिरीवर हजर हे दिशाभूल करून कर्मचाऱ्यांची मानसिकता आणखी हे होत आहे. आणि दुखवट्याचा आज आमचा 134वा दिवस आजचा आम्ही आजपासून इथे रोज राबविणार आहे. अर्धनग्न उपोषण कार्यक्रमाचं पूर्ण जेव्हापर्यंत आम्ही आझाद मैदानचे लोक उठत नाही. आज आमच्या 103 बळी झालेले आहे तरी सरकारला जाग येत नाही. काय करावं हे कळत नाही आहे. कर्मचाऱ्यांना आणखी किती त्रास देईल किती दुःख देईल याचं आम्हालाही समजत नाही आहे. धन्यवाद. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड व पंजाब या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. 5 राज्यापैकी 4 राज्यात भाजपला मोठं यश मिळालं. पंजाब राज्य सोडून 4 राज्यात एक हाती सत्ता भाजपची आल्याने अमरावती शहरातील गर्ला चौकात भाजप नेते व माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपने जल्लोष साजरा केला. भाजप नेते अनिल बोंडे यांनी चक्क ढोल वाजवत अनोखा आनंद साजरा केला. तसेच अनिल बोंडे यांनी भन्नाट डान्स करत लक्ष वेधले.
यावेळी भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी डान्स करत जल्लोष केला, तर यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्यात, तर पाचही राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचा आनंदही यावेळी भाजपने व्यक्त केला. मोदी यांनी 7 वर्षात जे गोरगरिबांसाठी विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना राशन पोहोचवलं आणि योगीजींनी जे महिलांना सुरक्षा दिली त्याचा हा उत्तर प्रदेशमधला विजय आहे. मोदीजीच्या विकासाच्या कार्यक्रमाचा हा विजय आहे. मोदीजी, योगीजी, अमित शहाजी, जे पी नड्डाजी, देवेंद्र फडणवीस यांनी जी संघटनात्मक रचना केली आहे त्याचा हा विजय आहे. हा प्रभू श्रीरामचंद्राच्या राम मंदिराचा विजय आहे. काशी विश्वनाथच्या कॉरिडॉरचा विजय आहे. मथुरेच्या श्रीकृष्णाचा विजय आहे. जी जनता मोदीजीवर विश्वास ठेवते त्या जनतेचा, सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा हा विजय आहे. हा माता भगिनीचा, मातृशक्तीचा विजय आहे. हा युवकांचा विजय आहे. आणि या विजयाची वाट महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश पाहत होता आणि म्हणून आम्ही आज जल्लोष करतोय. महाराष्ट्र शिवसेना आणि काँग्रेसची युती आहे, मात्र गोव्यामध्ये दोघेही अलग राहिले तरी मात्र एकदम कमी मतभेद, तुम्ही कसं बघा तिकडे? महाराष्ट्रामध्ये जरी युती असली, काँग्रेस तिथे वेगळी लढली आणि काँग्रेसच्या 11 जागांवर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नोटापेक्षा कमी मतं मिळाली. आज महाराष्ट्रामध्ये देशद्रोहाला पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे. दाऊद इब्राहिमला सपोर्ट करणाऱ्या नवाब मलिक जेलमध्ये गेल्यानंतर त्याचा राजीनामा घेतला जात नाही. इथला गृहमंत्री जेलमध्ये आहे. इथले भ्रष्टाचार पराकोटीला पोचलेला आहे. शेतकरी देशोदडीला लागलाय, आत्महत्या करतोय, विजेचे कनेक्शन कापल्या जातात आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्येही डबल इंजिनचं सरकार, भाजपचं सरकार यावं, हे सरकार, हे बुहार सरकार पटकन निघून जावं अशी लोकांची मानसिकता आहे. वेळ झाली तर छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आघाडी घेतल्याने भाजप कार्यकर्ते आनंदात आहेत, तर कार्यकर्त्यांनी बुलढाण्यात आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये आघाडी घेतली असून उत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज बुलढाणा विधानसभा भाजप कार्यालयासमोर आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
तसेच यावेळी देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देताना आनंद साजरा केला आहे. यावेळी बुलढाण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या देशात सध्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं अभूतपूर्व यश, म्हणजे 5 पैकी 4 राज्यात आज आघाडीवर आहे भारतीय जनता पार्टी आणि जवळपास त्यांची सत्ता आज आपली निश्चित झालेली आहे. याचा सरळ अर्थ आहे की माननीय नरेंद्रजी मोदी जे आज एक जागतिक नेतृत्व म्हणून उदयास आलेले आहे त्यांच्या मागे भारतीय जनता ही भरभक्कमपणे उभी आहे आणि यापुढेही त्याच प्रकारे भाजपाची विजयी घोडदौड चालू राहणार आहे. आपल्या सर्वांना, सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी अथक परिश्रम घेऊन भाजपाचे झेंडे या देशामध्ये उंचावर नेलेले आहेत त्यांचंही अभिनंदन. आणि भारतीय जनता पार्टीची जी कार्यप्रणाली आहे, जे पेज प्रमुख, जे बूथ प्रमुख आणि यांनी घेतलेली मेहनत, याचं परिणाम म्हणून आज आपण हे यश बघतो आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय. भंडारा शहरातील पोलीस स्टेशन ऑफिस परिसरात असलेल्या विद्युत विभागाच्या डीपीला आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली असून विद्युत 1 डीपीला लागूनच अनेक फुटपाथ व्यावसायिकांची दुकाने असल्याने त्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. तर नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापही कळू शकलेली नाही. देशात 4 राज्याच्या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले असून जनतेला अपेक्षित असणारा विकास भाजपने केला आहे. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आणि 4 राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले. आता या यशाचे वारे महाराष्ट्रासह अमरावतीमध्ये सुद्धा दाखल होईल व अमरावतीमध्ये सुद्धा जनता पुन्हा भाजपवर विश्वास दाखवेल व पुन्हा आम्हाला संधी देईल असा विश्वास अमरावतीचे माजी महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केला. मला तर आजचा विजय हा त्या त्या राज्याच्या नागरिकांना मी समर्पित करतो. भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असणारा विकास इथल्या राज्यांनी दिलेला आहे म्हणून नागरिकांनी पुन्हा एक वेळा भारतीय जनता पार्टीला संधी दिलेली आहे सेवेची. ज्या पद्धतीने उत्तराखंड, यूपी, मणिपूर आणि गोवामध्ये झालं तेच आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये होईल. महाराष्ट्रासोबतच या अमरावती आगामी काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा ही जी विजयाची घोडदौड आहे ही अशीच सुरू राहणार आहे. मला काल एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की महानगरपालिकामध्ये एक आंदोलन झालं, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा तो विनोद म्हणावा लागेल की या कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक बसतच असतात, सगळेजणं माझे होत राहतात, त्याबद्दल विजय उत्सव किंवा फटाके फोडण्याचं कारण नाही. परंतु असो, त्यांची दिवाळखोरी या निमित्तानं समोर आलेली आहे आणि आजच्या विजयाच्या निमित्तानं नागरिकांनी त्यांनाही सुद्धा उत्तर दिलेलं आहे. जिल्हा परिषद सदस्य दूधराम सवालाखे, नाडीसिको बँकचे माजी संचालक डॉक्टर रामसिंग सहारे यांनी स्नेहसदन मतिमंद मुलांची अनिवासी शाळा शीतलवाडी रामटेक शाळेला भेट देऊन पाहणी केली व शाळेच्या अडचणी लक्षात घेऊन गाडीची बॅटरी भेट स्वरूपात शाळेला भेट दिली. तसेच शाळेत सुरू असलेल्या केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक कार्यशाळेला भेट देऊन जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता कधी वाढविता येईल व अनुदान नसतानाही ही स्नेहसदन शाळा अत्यंत चांगल्या प्रकारे मतिमंद मुलांना शिक्षण प्रदान करीत आहे याचे कौतुक केले. भविष्यातही शाळेला आवश्यक ती मदत आम्ही करू असे आश्वासन दिले. अशोक उईके ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सरांनी रामटेक येथील शिक्षकांचा शैक्षणिक दर्जा अतिशय उत्तम असा आहे असे मत व्यक्त केले. यावेळी नाडीसिको बँकचे माजी संचालक डॉक्टर रामसिंग सहारेसह शाळेचे शाळा प्रमुख पंकज पांडे, प्रवीण महल्ले, प्रीतम मानकर, प्रदीप बागडे, सचिन झाडे, घोडाकाडे, विशेष तज्ज्ञ समग्र शिक्षा शिक्षण विभाग पंचायत समिती रामटेकचे सर्व शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद शेंडे व आभार अशोक उईके सरांनी मानले. शाळेच्या वतीने पांडे यांनी पुनश्च आभार व्यक्त केले. बॅटरी आम्हाला मुलांसाठी पाहिजे, मुलांना आणण्यासाठी आणि नेण्यासाठी. आणि डॉक्टर साहेबांनी सुद्धा मला सांगितलं, मी डॉक्टर साहेबांना म्हटलं बिलकुल किती रुपयाची होते ते घेऊन द्या तुम्ही त्यांना, मुलं शाळेमध्ये येणं गरजेचं आहे. कारण मीही ग्रामीण भागातून शिकून आलेलो आहे तर मला ग्रामीण भागाची शिक्षणाची काय परिस्थिती आहे हे मला माहीत आहे. आणि मी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा शिक्षण विभागाचाच आहे. शिक्षण मधून किती मदत करता येईल आपल्याला. आता मुलांना आपण सायकल वाटप असेल, ड्रेस असेल किंवा अजून काही साहित्य, म्हणजे शाळा बांधणी असेल, ग्राउंड असेल,
शाळा स्वच्छ करणं असेल आपण मोठ्या प्रमाणात करत आहे, परंतु जिल्हा परिषद शाळेकडे जे पालक आहेत त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन अगोदर होता तसा नाही। तर माझी तुम्हाला अशी विनंती राहील का जास्तीत जास्त पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षणासाठी यायला पाहिजे। ते शिक्षणासाठी कधी येतील पहा, आपण 100% म्हणजे 100% आपल्याला पगार मिळतो, त्यांना पगार मिळत नाही, त्यांना ग्रँड नाही पगार म्हणून मिळणार आहे। तशी जिद्द तुमची असावी मला असं वाटतं, जेव्हापर्यंत अशी जिद्द तुमची राहणार नाही तेव्हापर्यंत आपण जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या करू शकणार नाही। कारण आपल्याला पगार मिळतो शासना मार्फत 58 वर्षापर्यंत आपल्याला पगार मिळतो, आणि सर म्हटलं गुरुजी म्हटलं तर त्यांचे कर्तव्यच आहे का आपण मुलांना शिकवायला पाहिजे आणि चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे। आम्ही जिल्हा परिषद शाळेमधूनच आम्ही शिकून आलो। मी मला वाटते माझ्या गावातून पहिला असेल तर 3 मास्टर डिग्री घेतल्या, मी एमकॉम केलं, एमए केलं आणि एमपेड केलं। मी एमपेड नंतर डायरेक्ट सहाय्यक निबंधक म्हणून एमपीएससी मार्फत लागलो होतो, पण मी काही कारणास्तव नोकरी सोडली। मी सालवा शाळा आहे तिथं 11वी 12वीला मी इकॉनॉमिक्स सुद्धा शिकवलेला आहे आणि इंदुताई कॉलेजला मी लेक्चरर होतो, 2 वर्ष मी लेक्चरशिप केली। तर माझी आवड खूप आहे शिक्षणामध्ये आणि माझी मनापासून ही इच्छा आहे का जे गरीब पोरं गावात आहेत, जसं मतिमंद मुलं आहे किंवा गावातले ग्रामीण जे गरीब लोकांचे पोरं आहे, यांना शिक्षणच चांगलं मिळावं, भविष्य घडवणं हे तुमच्या हातात आहे। म्हणून आज रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट। यवतमाळमधील महागाव तालुक्यात दरोडेखोरांनी हिताची कंपनीचे एटीएम फोडून 1 लाख रोकड उडवली आहे। हा प्रकार कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारत चोरी केली आहे। महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे हिताची कंपनीची एटीएम असून ही एजन्सी मोसीम अग्बानी यांच्या नावाने आहे। तर रात्री दरम्यान चारचाकी वाहनाने दरोडेखोर येथे आले व त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून एटीएम मशीन फोडून 1 लाख रुपयांची रोकड उडवली आहे। हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। काल रात्री पोलीस स्टेशन महागाव हद्दीतील हिवरा संगम या गावामध्ये हिताची कंपनीचं एटीएम प्रायव्हेट कंपनी जे आहेत त्यामध्ये ह्या कंपनीच्या मालकांनी काल सकाळी 9 वाजता 1,20,000 कॅश लोड केली होती आणि त्यानंतर लोकांनी त्यामधले पैसे काढलेले आहेत आणि रात्रीच्या वेळेस पोलीस स्टेशन महागाव येथील पेट्रोलिंग सतत चालू असते। रात्री 1:30 वाजता पोलीस स्टेशन महागावची गाडी पेट्रोलिंग करून गेली आणि त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्या अगोदर 1-2 वेळा याची रेखी करून गेलेले आहेत आणि रात्री 2 वाजता 2:02 एक अज्ञात गाडी आली असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे आणि समोर घेऊन त्या कॅमेऱ्याच्या भिंतीला खालच्या बाजूने भिंतीला लागून जाऊन कॅमेऱ्यावर व्हाईट ब्लॅक स्प्रे मारलेले आहेत आणि जवळपास आजूबाजूच्या कॅमेऱ्यावर ब्लॅक स्प्रे मारलेले आहेत जेणेकरून आपली आयडेंटिटी होऊ नये याकरिता त्यांनी आपले अस्तित्व लपून सदर एटीएममध्ये कुठल्याही प्रकारचा गार्ड वगैरे कोणीही नव्हते आणि त्या एटीएमला जर असं कोणी रात्रीच्या वेळेस करेल तर अलारामची काही व्यवस्था केलेली नव्हती तर त्यांनी आतमध्ये प्रवेश करून गॅस कटरने त्याचे जे कॅशचे हे आहेत त्यांनी फोडून टाकले आणि त्यामधले कॅश जवळपास 1 लाखाच्या जवळपास कॅश घेऊन गेलेले अशी संभावना आहे। उमरेडच्या मौजा इटनकर पेट्रोल पंप जवळ 5 मार्च रोजी रात्री साधारण 8:30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगाने एका वयस्कर इसमाला धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे। हा पीडित इसम पायदळ जात असताना हा अपघात झाला असून त्याला नागपूरच्या मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले जिथे उपचारादरम्यान त्याचा जीव गेला। मृत इसमाची ओळख अजून पटलेली नसून त्याचे अंदाजे वय 70 ते 75 वर्ष असल्याचे वर्तवण्यात येत आहे। अज्ञात आरोपी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचा पुढील तपास उमरेड पोलीस करत आहेत।
संपूर्ण नागपूर जिल्ह्याचा नावलौकिक मिळवत शेफाली राय चोकसे या चौथ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडल्या गेल्या असून त्या मिसेस युनिव्हर्स 2022 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत जगभरातून निवडलेल्या 100 स्पर्धकांमध्ये शेफालीचा समावेश आहे. महाविद्यालय उद्योगपती सौरभ चौकसे यांच्या पत्नी शेफाली सध्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय नागपूर येथे शिक्षिका आणि प्रशिक्षक आहे. त्या घरगुती हिंसाचाराच्या मुद्द्यावर काम करत असून विविध सरकारी संस्थांच्या सहकार्याने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वेबिनार देखील त्यांनी आयोजित केले आहे. यामध्ये MSME DIचा समावेश आहे. सध्या शेफाली या फायनान्समध्ये PhD करत आहे, तसेच त्या दोन पिढ्यांमधून भारतीय सैन्यात सेवा देखील करत आहे. रामटेकवरून सुषमा मर्जीव यांची रिपोर्ट. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.